आता मोठी शिवसेना आणि छोटी शिवसेना सोबत भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राजनीतिक स्वार्थ साधला गेला असेल, त्यांना मनाला शांती मिळाली असेल, तर मी त्यांना एक प्रश्न आता विचारू इच्छितो। ते म्हणजे औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार? ज्या शहराला तुम्ही इतका महापुरुषाचा मोठा महापुरुषाचं नाव दिलेलं आहे त्या शहरामध्ये 8-8, 10-10 दिवसांनंतर पाणी मिळतं, हे खरी गोष्ट आहे। दुसरं म्हणजे आमच्या इकडच्या युवा पिढींना नोकऱ्या कधी मिळणार? इथे इंडस्ट्रीज कधी आणि किती येणार हे सांगण्याची आवश्यकता आहे, कारण युवकांना आज रोजगार पाहिजे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। विधानसभेमध्ये आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती 7 वर्षांपूर्वी की औरंगाबादला एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग ते आम्ही देणार, ते कधी देणार साहेब? दुसरं म्हणजे जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आमच्या औरंगाबादला मिळाली होती ते पुण्याला पळवून नेण्यात आली होती, आणि त्यावेळी मोठी शिवसेना असू द्या छोटी शिवसेना असू द्या ते सगळे गप्प बसले होते, भारतीय जनता पार्टी ही गप्प बसली होती। आता ते युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी कधी मिळणार आम्हाला? मला हे सांगायचे आहे की नाव बदलून तुम्ही काय साध्य केले, आता येणाऱ्या काळामध्ये आम्हालाही बघायचं आहे। म्हणजे आपण कॅबिनेटमध्ये हे निर्णय घेतलेला आहे त्याचा अर्थ हे नाही आहे की हे निर्णय तुरंत झालेला आहे। जे रोड रस्त्यावर जे लोक जे भारतीय जनता पार्टीचे असू द्या, मोठी शिवसेना असू द्या, छोटी शिवसेना असू द्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, त्यांचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर येऊन जे नाचत आहे सेलिब्रेट करत आहे, आता त्यांना मी एक प्रश्न विचारतो, हे नाव बदलल्यानंतर जे आम्हाला पासपोर्ट मध्ये बदल करावा लागणार आहे, आधार कार्ड बदल करावा लागणार आहे, पॅन कार्ड बदल करावा लागणार आहे, एज्युकेशन सर्टिफिकेट जे आहे तेही बदलावा लागणार आहे, याच्यासाठी आपण पैसे देणार आहे आणि रांगेमध्ये सामान्य नागरिकांनी जाऊन उभे राहावं लागणार आहे, किंवा जे मोठे पुढारी आहे ज्यांनी हे निर्णय घेतलेला आहे ते असं सांगणार आहे की मी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला द्या, आम्ही रांगेत उभे राहू तुमच्यासाठी कारण आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। मला हे सांगायचे आहे की जेव्हा कोणत्याही एक शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेणार असेल सरकार तर त्या लोकांची भावना काय आहे हे विचारात घेणं खूप महत्वाचं आहे। कोणीतरी येतो मुंबईहून आणि मुंबईमध्ये बसून ज्यांचा औरंगाबादचा काहीही संबंध नाही ते निर्णय घेणार असेल तर एक बरोबर नाही आहे। मला हे सांगायचे आहे की इतिहास तुम्ही पुसू शकत नाही, ते इतिहास वाईट असू शकतो चांगला असू शकतो, 400 वर्षांपूर्वी या देशामध्ये काय झालं होतं ते आता त्याला बाहेर काढून काहीही साधता येणार नाही, आपल्याला पुढे जायचं आहे। म्हणून मला हे सांगायचं आहे की तुम्ही निर्णय घेतलेला आहे, आता बघू पुढचे तुम्ही काय औरंगाबादच्या संदर्भात काय काय निर्णय घेतील हे आम्हालाही बघायचे आहे। मी सर्व लोकांना हे आश्वासित करू इच्छितो की मी डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी निवडून आलेला आहे आणि मी त्याच्या बाबतीतही लक्ष देणार आहे। ज्यांच्याकडे काही कामं नसतं आणि हे उद्देशून मी भारतीय जनता पार्टी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या डिसिजनमध्ये खूप मोठा त्यांचाही सिंहाचा वाटप आहे, त्यांच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, हो आम्ही त्याचा विरोध केला नाही, आम्ही त्याच्यामध्येही सामील आहे। मी त्यांना हे सांगू इच्छितो की आता तुमची ही राजनीती संपली असेल तर आपण काहीतरी विकासाच्या बाबतीत ही कामांच्या बाबतीत बोला।